यांच्याकडे जाऊयात, जे आता मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आणि या मोर्चाच्या सोबत येत आहेत. प्रमोद, कुठपर्यंत पोहोचला आहे हा मोर्चा आणि शिष्टमंडळ कुठपर्यंत पोहोचलं आहे? पुढच्या काही वेळात काही शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांची भेट चर्चा होण्याची शक्यता आहे का? मिलिंद, आता बघशील, आता जेमतेम 2 मिनिटांपूर्वीच आपण रायगडच्या भूमीमध्ये अर्थात खोपोलीमध्ये आपण या ठिकाणी प्रवेश करते झालेले जरांगे. आणि आपण बघसाल, मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी खोपोली मुस्लिम वेल्फेअरच्या असोसिएशनच्या वतीनं मराठा आरक्षणाला या पाठिंबा दर्शवलेला आहे. त्यामुळे आपण बघसाल, जो खोपोलीमध्ये प्रवेश करत झाले जरांगे आणि त्यांच्या स्वागतासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे मराठा बांधव आहेत ते दुतर्फ आता गर्दी करून उभे आहेत त्या ठिकाणी. आपण बघत असाल, हा जो तापा आहे समोर, हा बघत असाल जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा दिसतोय, त्या ठिकाणी जरांगे हे त्या गाडीमध्ये आहेत. आणि आपण बघत असाल, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आता जवळपास 12 वाजायला आलेले आहेत आणि तरीही रस्त्यांच्या दुतर्फा महिला वर्ग त्याचप्रमाणे पुरुष वर्ग अशा प्रकारे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या क्षणालाही एवढ्या रात्री या ठिकाणी मोठी गर्दी आहे. तरुणी या ठिकाणी एक सेल्फी आणि एक फोटो घेण्यासाठी प्रत्येक जण या ठिकाणी आतुर आहे. त्यामुळे रायगडच्या भूमीमध्ये खोपोलीमध्ये आता हा संपूर्ण जो तापा आहे हा या ठिकाणी आलेला आहे. आणि तुझा दुसरा प्रश्न होता की शिष्टमंडळ अजूनही या ठिकाणी, मी आता त्यांच्या बरोबरच आहे, शिष्टमंडळ अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. मात्र आपणच खंडाळामध्ये ज्यावेळी त्यांची प्रतिक्रिया घेतली त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की मी रस्त्यामध्ये शिष्टमंडळाला भेटणार नाही, त्यांना जर यायचं असेल, त्यांना जर बोलणी करायची असेल तर त्यांनी नवी मुंबईमध्ये येऊन माझ्याशी संपर्क करावा. रस्त्यामध्ये मी थांबवल्यानंतर 2 ते 2.5 तास बोलायला जातात आणि त्यामुळे इतर जे सोबत जे लोक आहेत त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो, महिला वर्गाला त्रास सहन करावा लागतो आणि त्यामुळे त्यांनी नवी मुंबईमध्ये यावं आणि माझ्याशी संपर्क करावा, माझ्याशी चर्चा करावी, तोपर्यंत मी मध्ये बोलणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे आता या क्षणाला शिष्टमंडळ आम्हाला कुठेही दिसलं नाहीये. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं हे आताही जाणवलं नाहीये. त्यामुळे नवी मुंबईमध्ये गेल्यानंतर शिष्टमंडळ भेटतंय का किंवा त्यांच्याशी चर्चा करतंय का हे पाहणं महत्वाचं असेल. मात्र नक्की आज किंवा उद्या सकाळी शिष्टमंडळ हे त्यांना भेटणार आहे आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यानंतर ते काय निर्णय घेतात, पुढे मुंबईकडे ते आगोच करतात की नाही हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. मात्र आता रायगडच्या भूमीमध्ये खोपोलीमध्ये ते प्रवेश करत झालेले आहेत आणि जंगी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आताही रस्त्यावर दुतर्फा हे मराठी बांधव त्यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत करतात. मिलिंद, साधारणपणे खोपोलीमध्ये किती लोक आता जरांगे पाटील यांच्यासोबत चालतायत किंवा इथे उपस्थित आहेत, लोक त्यांचं काय म्हणणं आहे आणि शिष्टमंडळाच्या बद्दलची अपडेट आपल्याला कधीपर्यंत कळू शकेल? मनोज जरांगेंच्या बरोबर आता पुढे ज्याप्रमाणे आपण बघितलं, पुढे जो गाड्यांचा तापा होता तो साधारणतः 1 लाखाच्या आसपास, त्याच्यामध्ये जे मराठी बांधव आंदोलक होते ते आता नवी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. मात्र आता 40 ते 50 हजाराच्या संख्येनं या ठिकाणी त्यांच्या समवेत चालणारे आणि त्यांच्या गाड्यांचा जो ताबा आहे हा संख्येनं आहे. आणि त्याच्यानंतर इथले जे मराठा बांधव आहेत म्हणजे खोपोली आणि इतर ठिकाणांचे मराठा बांधव आहेत त्यांना ते इथून जॉईन करतात आणि तेही नवी मुंबईच्या दिशेनं त्यांच्या समवेत हे आगेकच करणार आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आताही त्यांचं या रात्रीच्या वेळेला स्वागत होत आहे. आणि ज्या पद्धतीनं तू आता म्हणालास की शिष्टमंडळाचं कुठल्याही प्रकारची आता या ठिकाणाला अपडेट आपल्याकडे नाहीये. शिष्टमंडळ आता मगाशी खंडाळामध्ये भेटायला येणार होतं असं सांगितलं जात होतं, मात्र तिथे त्यांना भेटलेलं नाहीये, त्यांच्याशी चर्चा केली नाहीये. जरांगे पाटीलनी भूमिका घेतली होती की शिष्टमंडळाच्या बरोबर मी आता या क्षणाला चर्चा करण्याची मनस्थिती नाहीये, जर त्यांना यायचं असेल तर नवी मुंबईमध्ये यावं. त्यामुळे आज रात्रीच्या वेळेलाच ज्यावेळेस जरांगे पाटील हे नवी मुंबईमध्ये पोहोचतील त्यावेळेस त्यांना भेटण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र ते आज भेटतील की उद्या सकाळी भेटते हे पाहणं हे महत्वाचं असेल. विशाल, ठीक आहे, प्रमोद तू राहत आपल्यासोबत, विशाल पाटील सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेत. विशाल, आत्ता APMC मार्केटमध्ये किती लोक येऊन पोहोचलेले आहेत, कुठल्या कुठल्या भागातनं हे लोक आलेत आणि या सगळ्यांची जेवणाची व्यवस्था इथे करण्यात आली आहे का?